जेवण करायचं का? जेवतो? तुला जेवतो का? हे इथं भार्गव दिसतो, पाहिजे का? हे भार्गव, 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 चल. तर इकडे आता चालू आहे आमच्या ताईचा स्वयंपाक आणि आम्ही खात आहे मंचुरियन. कांदा कापून ठेवलाय, कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरच्या आणि इकडं मम्मी काय आहे पप्पासाठी भाजी, पप्पासाठी भाजी बनवते. मग आता दाजीने चिकन धुतलंय मस्तपैकी आणि आता बिर्याणी करायची. तू जेवायला देते मी, चल बाबा. तिकडे गेले ते, तिकडे गेले, आले बापडे, अडे बापडे. त्यालाच मज्जा आली जरा. तांदूळ टाकून देऊ आज, फक्त तांदूळ टाकायचं राहिलं का? दाजींच्या हातची बिर्याणी भारी लागते बाय, पण सुकन बिर्याणी. आपल्यासारखं सुख जास्त लोकांना जमत नाही पण आहे ना, आपली पद्धत वेगळी, आपले मसाले वेगळे म्हणून टेस्ट भारी येते. शक्यतो इकडे आमचे पप्पा काय खाऊ राहिले, क्या खा रहे हो आप? मटना से भजे, मंचुरियन आहे ना, मंचुरियन. पप्पा खात नाही ना बिर्याणी म्हणून पप्पाला मंचुरियन आहे. भाजी केली ना पण उगाच द्या भारत ते आपलं यशला आणलं होतं म्हणून तुला दिली म्हणून दिले. मावशी सांगा ती म्हणते मला मावशी एवढे कसं करायचे, लोक म्हणते बरं मावशी बिघडवती माय केसच वाढले नाही बाई मला किती आवडते. कमेंट येते नाही कमेंट करून सांगा हिचे केस चांगले आहे का माय पेक्षा भारी ना, हिचे केस मस्त आहे ना एकदम दाट आणि लांब. तिला माय सारखं छोटे छोटे करायचे, एवढे छोटे काय करायचे तुला केसांच, मावशी सारखं नसतं राहायचं. केस मोठेच बरे बॅम, छोटे काय करायचे तुला कमेंट करून सांगा. आमच्या अनुचे केस कसे दाखव, चल केस तुझे तिच्या मम्मीचे माय केस पाय एवढे एवढे बघा तुझे केस कशासाठी. थांब बॅक कॅमेरे दाखव, कॅमेराने बघायची म्हणजे खालचे कट करायला पाहिजे असे थोडे थोडे, पण तिच्या मला असं डायरेक्ट माझे इतके शॉर्ट करायचे एवढे, म्हणजे एवढे कशा कट करायचे हिला. हिचे केस कसे नक्की कमेंट करून सांगा हिने केस कट करायला पाहिजे का नाही हा प्रश्न आहे, आणि कमेंट करून सांगा मग आम्हाला नाही करायला पाहिजे. माझं स्पेशल मत आहे तू केस कट नाही करायला पाहिजे, फक्त खालचे थोडे थोडे केले तर ठीक आहे.
आले. मी भाकरी करते पप्पांसाठी पैकी अशा गरम गरम आणि एवढं खडी झाली. खडी खडी झाली आहे बिर्याणी. मस्त अशी बिर्याणी झाली आता इकडं झालं भाजी भाकरी. तू काय करू राहिली किचन मध्ये? तुला तर काही नाही जमत ना. तू तर काही नाही करीत ना. मग कशा किचन मध्ये आली तू? कसलं वाटण असत मॅडम? हा शेंगदाण्याचं वाटण आहे ना ते मटणाच्या वाटण. काही भाजी करणार माहित पण नाही तिला. सांग काय करणार आहे मटणाची. आता माहितच झालं. आता माहितच झालंय तुला. तसं पण या मॅडम बसल्या इथं बाळाला झोपी लावून आहे ना. झोपाली असं तिला आहे ना. आनंद वाटला बाळा झोपी लावलं. तिला चिटकून बरं झालं बाई मला आराम भेटला. तनू चाल का माझ्या सोबत जळगावला? तिने आता स्वयंपाक होत आलेला आहे आणि कोल्ड कॉफी आणि मस्त कोल्ड कॉफी घेणार आहे जेवण झाल्यावर. नाद बनवते बाबासाठी भाजी शेंगदाण्याचे वाटणे म्हणे मटणाच्या भाजीला. हुशार आहे तशी बर का ती. पण ते तिला माहित नव्हतं कसली भाजी म्हणून ती म्हणून देते आहे ना ग. आपण तर पप्पाची पण थोडी भाजी घेणार आहे आणि बिर्याणी पण खाणार आहे. सुक्क पण खाणार आहे. सगळंच खाणार आहे आणि मस्त पैकी झोपणार आहे. आणि मस्त पैकी गप्प गप्प होणार आहे एका दिवसात. मग ते नुसतं खाल्लेलं पोटातलं असतं त्याचं वजन. हे तुमच्या वजन काटा आहे का? वजन काटा नाही तर वजन करून चलो अभि हम. दादा बसलाय पप्पा जेवायला आणि आमची तरी तर पप्पा जेवायला बसले आणि सुरेखा ताईनी आणलो मम्मीने आणलो आणि ह्या दोघी बसल्या इकडं. इकडं चालू जेवण आणि इकडं जो का मम्मी पण जेवायला बसणार आहे पण तो उठलाय ना मग इथे बसणार आहे. हा दम देतोय आणि आता आम्ही सगळे जेवण करणार आणि मग कोल्ड कॉफी पिऊ. बर गो कधीच कोणाकडे जात नाही. आज काळे दाजींकडे गेलाय. काळे दाजींकडे जेप काली परत मी घेतलो होतो त्याला पण परत काळे दाजीच लागले त्यांना. बर ग मम्मी मम्मी घेऊन द्या नाही. बार गाव किती मजा आली पा. कलेज कलेज मावशीच्या घरी मजा आली. मावशीच्या घरी इतकी मजा आली. इतकी मजा आली ना. हा म्हण हॅलो हॅलो अशी मजा आली. अशी मजा आली. चला इथं लय मजा आली ताईच्या घरी. आज करत हॅलो कर. हॅलो नाही नाही करून दाखव. नाही 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 अशी अशी ती तुला जे गोड असते म्हणजे बाल. अशी मजा आली. अशी मजा आली. आता लागलं बरं डोक्याला. आमच्या तरी व्यायामी रोड ठेवणे. आज इतकी मज्जा आली आहे ना. बस मोबाईल पाहिला तर मग त्या अंगात हे मावशी कुठे आहे? मावशी सुरेखा मावशी सुरेखा मावशी दाखव.
किती आनंद वाटत त्याला. इतका आनंद आलाय ना त्याला का बस. चलो चला हुक्का प्यायला, चला आम्ही चाललो हुक्का प्यायला. चला आणि आणि आणो एक अनु अनु बनू. चल आमच्या अनु नुसती मॅच पाहत बसली. केव्हाची फायनल चालू आहे ना. किती रन झाले, किती गेले सांग. तिचा मूड गेला सगळा, ती मॅच हरणार म्हणून असं वाटतंय. हरणार का जिंकणार माहित नाही. चल थकली ग म्हणजे आई म्हण. लोक म्हणती तुम्हाला काम करायला काय होतं आईला, काम करू लागत. ए बाई आमचा पा, आम्ही एवढं लांबून आलो बाई. तुला काय म्हणून तू एन्जॉय करून आली, 8 दिवसात सुख घेऊन आली तू. मस्त पैकी 8 दिवसात सुख घेऊन आली तू. मी आले का 8 दिवसात किती मस्त सुख होत. 4 दिवस लागले का तिला. मग तुमची काय इच्छा होती, मी बी करायला पाहिजे होत. तसं नाही तू म्हणली म्हणून तुला उत्तर दिलं. उत्तर दिलं.